लहानपणापासूनच मला पुण्यात यायला खूप आवडतं आणि व्लॉगिंग सुरू केल्यापासून मी प्रथमच पुण्यात आलोय. मग ठरवलं पुण्यातल्या ब्लॉग्सची सुरुवात देवांच्या आशीर्वादाने करावी. नमस्कार, मी दिनेश नवले. या भागात आपण पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहोत, तसेच त्यामागील श्री स्वामी समर्थ मंदिराचं आणि पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मातेचं देखील दर्शन घेणार आहोत. गणेशोत्सवाच्या काळात या चौकातून पुढे मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भव्य मंडप सजलेला असतो व त्यात बाप्पा 10 दिवस विराजमान असतात. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे मंदिर आहे. चौकाच्या उजवीकडे दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. आम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. लहानपणापासून माझं पुण्यात येणं जाणं असतं आणि इतक्या वर्षात पुण्यात खूप फिरणं झाल्यामुळे मला बऱ्यापैकी पुण्याची माहिती आहे. लहानपणी तर मी सुट्टी लागल्यावर 1-1, 2-2 महिने पुण्यात राहायचो. नारायणपेठेत माझी मावशी राहते आणि योगायोगाने हे शहर माझं सासरसुद्धा आहे. आम्ही आधी मंदिराच्या मुख्य कळसाचं दुरूनच दर्शन घेतलं. त्या शेजारीच महादेवाच्या मंदिराच्या कळसाचं देखील दर्शन घेतलं. नमस्कार, आता आम्ही आलेलो आहोत पुण्यात आणि पुण्यात आता खूप थंडी पण आहे आणि पुण्यातला दगडूशेठ गणपती मंदिराच्या आम्ही समोर उभे आहोत. नुकताच काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आधी आपल्याला मंदिर परिसराचं आणि बाप्पाचं गाडीतून आणि रस्त्यावरून सहज दर्शन व्हायचं. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणास्तव मंदिर परिसराला असे आवरण घालण्यात आले आहेत आणि बाप्पाच्या समोरील भाग पारदर्शी काचेने झाकण्यात आला आहे. बाहेरील भाविक लांबूनच या काचेतून दर्शन घेऊ शकतात. कळसाच्या मध्यभागी शंकर पार्वती तसेच महादेवांच्या मांडीवर बालगणेश अशी तिघांची मूर्ती नजरेस पडते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्यावरूनच या गणपतीला दगडूशेठ हलवाई गणपती हे नाव पडलेलं आहे. या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणून का ओळखतात, एका व्यक्तीच्या नावावरून गणपतीचं नाव कसं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील. पण तुम्ही काळजी करू नका, आपल्या या चॅनलवर या अशाच दुर्मिळ आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याची माझी जबाबदारी असते. परंतु त्या संदर्भातील माहितीसाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ज्यावेळी मी गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला येईन तेव्हा मी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती जरूर देईन. मुख्य रस्त्या शेजारील निमुळत्या वाटेने दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला प्रसादाची दुकाने दिसतात. बाप्पासाठी प्रसाद घेऊन आम्ही दर्शन रांगेकडे निघालो. नागमोडी प्रवेश रांगेतून आम्ही दर्शन रांगेत प्रवेश केला. रांग अगदी भरभर पुढे सरकत होती, गर्दीही खूपच कमी होती. मी जेव्हा जेव्हा पुण्याला येतो तेव्हा तेव्हा वेळात वेळ काढून दगडूशेठला दर्शनाला येतोच. मुख्य प्रवेशद्वाराच्या अलीकडील दर्शन रांगेत वर पिवळ्या पट्टीत लाल अक्षरामध्ये आपल्याला श्री गणेश मंत्र पाहावयास मिळतात. तसेच बाजूच्या भिंतीवर मंदिर संस्थानाकडून होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती चित्रस्वरूपात उपलब्ध आहे. अगदी काही वेळाने आम्ही मुख्य मंदिरात पोहोचलो. स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. दर्शन घेऊन आल्यावर आपल्याला संस्थानाचे पूजा भांडार दिसते. मुख्य मंदिर परिसरात चित्रीकरणास मनाई असल्या कारणाने मी गाभाऱ्यातून चित्रीकरण नाही करू शकलो. कोविड प्रतिबंधात्मक नियमांमुळे आम्ही फार काळ गाभाऱ्यात थांबू शकलो नाही. श्रींचं मंदिर संपूर्ण चांदीचं आहे आणि मुख्य गाभारा येथे बाप्पा विराजमान आहे ते संपूर्ण सोन्याचा आहे. तसेच बाप्पावर परिधान केलेले विविध अलंकार, मग ते बाप्पाचं मुकुट, सोन, दात, कान, हातातील कमळ, कडे, मोदक, तसेच आशीर्वादासाठीच्या हातातील अंगठी, गळ्यातील माला, धोतर, पाट, बाप्पाचे वाहन मुषक, हे सर्व काही सोन्याचे आहेत. त्याचप्रमाणे बाप्पाच्या मागील भिंतीवरील दोनही बाजूचे खांब, दोन हत्ती, डोक्यामागील नाग, अष्टविनायक गणपती आणि बरंच काही सोन्याचं आहे.
हे सर्व पाहून आपल्या डोळ्याचं पारणच फिटून जातं। भाविक त्यांच्या इच्छेने जे दान करतात ते सर्व बाप्पाला दाखवलं जातं। बाप्पाच्या त्या गोड रूपावरून आपली दृष्टी हटतच नाही। गणपती मंदिराच्याच बाजूला पुरातन महादेव मंदिर आहे। महादेवाच्या समोर त्यांचं वाहन नंदी आहे। काही अंतरावर आपल्याला काळ्या पाषाणातील शिवपिंडीचे दर्शन होते। पिंडीला हार फुलांनी सजविलेले आहे, तसेच त्यावर नागदेवता आहेत आणि पिंडीवर दुधाची संततधार सुरू आहे। मागील भिंत त्रिशूळ तसेच पिंड चांदीची आहे। मागील भिंतीवर मधोमध ध्यानमग्न महादेव आहेत आणि दोनही बाजूला 12 ज्योतिर्लिंग आहेत। भाविकांना शंकराच्या छोट्या मूर्तीची पूजा करता येते। दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही त्यामागेच असणाऱ्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला निघालो आहोत। अतिशय सुंदर आणि छोटेखानी असं हे मंदिर आहे। काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी अगदी छोट्याशा देवळीत स्वामींची मूर्ती होती। कालांतराने हे मंदिर बांधण्यात आले आणि स्वामींची मूर्ती देखील तेव्हाच नव्याने बसविण्यात आली। काही पायऱ्या चढून येऊन आपण मंदिरात प्रवेश करतो। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला स्वामींच्या पादुकांचे दर्शन होते। मुख्य गाभाऱ्यात मधोमध श्री स्वामी समर्थांची तेजस्वी मूर्ती आहे। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यानेच खचलेल्या मनाला खूप धीर येतो। माझी स्वामी समर्थांवर अफाट श्रद्धा आहे। लॉकडाऊनच्या आधी मी वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जात असे, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये मला जाणं शक्य झालं नाही याची खंत मनाला खूप आहे। यावर्षी लवकरात लवकर मी अक्कलकोटला जाण्याचा बेत आखणार आहे आणि तुम्हाला सुद्धा अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन आणि अधिक माहिती देणार आहे। अगदी 5 मिनिटे का होईना, आपण स्वामींजवळ बसलं की त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि मनावर आलेला सर्व ताण निघून जातो। मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या जपाचा नाद घुमत आहे, त्याने वातावरण अगदी प्रसन्न झाले। आम्ही गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा मारली। स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला निघालो आहोत। बाहेरून हे मंदिर आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाही, कारण एका वाड्यामध्ये मुख्य मंदिर आहे। पादत्राणे बाहेर काढून आम्ही आत प्रवेश केला। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर बांगड्यांचे दुकान पाहावयास मिळते।
आजूबाजूला जुने वाडे आणि मधोमध देवीचं पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या सुरुवातीलाच मधोमध देवीचं वाहन सिंह आहे। मंदिराच्या एका बाजूला नागदेवता तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी छोट्याशा दगडी प्रवेशद्वारातून जावं लागतं। गाभाऱ्यात साडी नेसलेल्या दागदागिने परिधान केलेल्या देवीच्या प्रसन्न मुद्रेचे दर्शन होते। या देवीला तांबडी जोगेश्वरी संबोधण्याचे कारण म्हणजे एक ही शेंदूर चर्चित आहे आणि दुसरे म्हणजे महिषासुराचे जे 12 सेनापती होते त्यापैकी तांब्रासुराचा वध या देवीने केला म्हणून तिला ताम्र जोगेश्वरी म्हणजेच तांबडी जोगेश्वरी असे म्हणतात। पेशव्यांचे कुलदैवत योगेश्वरी ही कोकणातील श्रीवर्धन येथील होय, परंतु पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात असल्यामुळे नेहमी कोकणात जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी या जोगेश्वरीला आपले कुलदैवत योगेश्वरी मानले। पेशवे स्वतः लढाईत जाताना व परत येताना या देवीचे दर्शन घेण्यास चुकत नसत। अश्विन तसेच चैत्र मासातील नवरात्र हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। देवीच्या मंदिराच्या लगतच श्री विष्णूंचं मंदिर आहे। गणेशोत्सवाच्या काळात या मंदिराच्या शेजारीच पुण्याचा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान असतो। ग्रामदेवता ही साधारणपणे गावाबाहेर वेशीवर असते, कारण तिने शत्रू आला तर त्याला वेशीबाहेर अडवून त्याचा संहार करायला पाहिजे। परंतु तांबडी जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या शहर भागात आहे। ज्या काळात मूर्ती बसविली गेली तेव्हा ती वेशीबाहेर म्हणजेच त्या काळच्या पुण्याबाहेर होती, तेव्हा मंदिर ही नव्हते, नुसती पाषाणाची मूर्ती होती। 300 वर्षांपूर्वी आजच्या पुणे शहराच्या अगदी मध्यावरून अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या भागातून आंबील ओढा वाहत होता। हा ओढा सदाशिव शुक्रवार बुधवार व शनिवार या पेठांच्या भागामधून वाहत जाऊन मग पुढे मुळामुठा नदीला मिळत होता। जोगेश्वरी तेव्हा ओढ्याच्या काठी होती। या संबंधीच्या माहितीचा फलक मंदिराच्या बाजूला आहे, तो देखील तुम्ही वाचू शकता। तुम्हाला ही मंदिर आणि त्याविषयीची माहिती कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। तसेच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बटन दिसतंय ना ते सुद्धा अवश्य दाबा। येत्या काही भागांमध्ये आपण पुण्यातील अशीच प्रसिद्ध ठिकाणे आणि काही दुर्मिळ माहितींसोबत भेटू। तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या।